कामत साहेब बस काय नाईट ड्युटीला झोप येते वाटतं? नाही झोप नाही येते, विचार करत होतो तुझा. कसला? सगळ्यांचाच, तुमचा माझा या हॉस्पिटलचा, विशेषतः मुक्ता मॅडमचा. कामत साहेब, आपल्या या हॉस्पिटलमधलं वातावरण ज्या पद्धतीने बिघडत चाललंय त्यावरून मुक्ता मॅडमच्या स्वप्नांना तडा तर जाणार नाही ना अशी भीती वाटायला लागली मला. खरं तर आता गेले काही दिवस माझ्याही डोक्यात तोच विचार चालू आहे. म्हणजे बघ ना, खरं तर मला इथे येऊन फार दिवस झाले नाहीत, पण तरी हे हॉस्पिटल आवडलं मला. म्हणजे आता डॉक्टर श्रीकांतचा जरा त्रास आहे, पण तरी हे वातावरण, इथली माणसं फार फार जवळची वाटतात, अगदी आपल्या घरच्यासारखी. पण गेल्या काही दिवसात ज्याप्रमाणे घडामोडी घडत आहेत त्यामुळे तुझी भीती खरी ठरेल की काय अशी शंका वाटते मला. बघा ना, खरं तर तात्यांनी अगदी विचारपूर्वक निर्णय घेऊन जमीन मुक्ता मॅडमच्या नावावर केली, पण इतरांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला, जो तो आपल्या परीने राजकारण करायला लागला. इरावती मॅडम काय, मम्मीजी काय, किंवा डॉक्टर श्रीकांत काय, कामतसाहेब तुम्हाला सांगतो डॉक्टर श्रीकांत म्हणजे अत्यंत हुशार डॉक्टर, पण त्यांना राजकारण करण्यातच इंटरेस्ट जास्त. आणि शिवाय ते सतीश साहेबांचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांना कोणी काही बोलूही शकत नाही. जाऊ दे रे, आपण कशाला त्यांच्या भानगडीत पडायचं? असं कसं म्हणता तुम्ही? शेवटी आपण सगळे एकाच कुटुंबातले आहोत. अरे तसं नाही, म्हणजे राजकारण करणाऱ्यांविषयी म्हणतोय. आणि हे बघ, तू फार टेन्शन घेऊ नकोस. अरे होईल, सगळं नीट होईल, व्यवस्थित होईल. मला टेन्शन येणारच हो, कारण सुश्रुतचा सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे मी. मॅडमच्या केबिनमधली फोनची बेल वाजते, बहुधा मॅडमचाच फोन असेल. बघतो मी सर.